पंतप्रधान मोदींच्या आदेशानंतर नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांनी सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढली, पण या यात्रेनं महाराष्ट्राचं राजकारण ढळून निघालं आणि आशीर्वाद दुसऱ्यांनाच मिळाला। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 47 दिवसात राणेंना अटक झाली आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणच बदलली। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने नारायणास्त्र बाहेर काढलं खरं, पण ते अस्त्र भाजपवरच उलटल्याचं चित्र पाहायला मिळालं। नारायण राणेंनी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल असं सुतोवाच करत शिवसेनेला आव्हान दिलं आणि तिथूनच राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटला। नारायण राणे केंद्रीय मंत्री पदावर विराजमान झाल्यापासून त्यांनी सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या भविष्यातील युतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटके प्रकरणावरून केंद्र सरकार आणि भाजपचे दिल्लीतले नेते नाराज असल्याची मोठी बातमी समोर येते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। राणे आणि फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून दिल्लीतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याचीही माहिती आहे। महाविकास आघाडीकडून केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या वागणुकीवरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते।